मराठा समाजाला आरक्षण द्या. साष्ट पिंपळ गावात आजपासून राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली. केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्रित भूमिका घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं या मागणीसाठी आज जालन्यातील साष्ट पिंपळगाव इथं मराठा समाजाच्या वतीने राज्यव्यापी ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या आंदोलनात साष्ट पिंपळगाव इथले गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले असून आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलाय. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी आंदोलकांनी गावातून फेरी काढली आणि नंतर राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशारा गावकऱ्यांनी सरकारला दिलाय. या आंदोलनात लहान मुलांपासून महिला, मुली, वृद्ध, तरुण सर्वांचा सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. आमच्या आंदोलनात फक्त एकच मागणी आहे, मराठी मुलांना आरक्षण, ते पण 16% आणि तेही टिकणारं. आमची मागणी आणि आमचं आंदोलन फक्त 16% आरक्षणावर आहे. म्हणूनच आम्ही हे आंदोलन ठेवलेलं आहे आणि हे आंदोलन बेमुदत आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहेत. मग भले तुम्ही कितीही तारखा बदला तरीही हे आमचं आंदोलन आणि आमचा ठाम हाच निर्णय आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे आणि टिकणारं आणि 16%. या आंदोलनात पूर्ण गावकरी संबल, कारण की आम्ही जे आत्ता पेंडॉल लावलेले त्या पेंडॉलात आमचे मुस्लिम बांधव आहेत, त्यांनी स्वच्छतेचं काम घेतलेले आणि सगळे इतर जातीचे जेवढे आहेत तेवढे हे आंदोलनात सामील आहेत. सगळ्यांचा सहभाग आहे आणि विशेष म्हणजे ग्रामपंचायतची निवडणूक झालेली असून सुद्धा आम्ही पक्षभेद केलेला नाही, फक्त आम्ही आरक्षण आणि आरक्षणच हा मुद्दा ठेवलेला आहे. माझं नाव भारती संजय कटारे, साष्ट पिंपळगाव. आंदोलनाचं म्हणजे सरकारने जी आता स्थगिती लावलेली आहे आमच्या आरक्षणासाठी, ज्या मराठा आरक्षणासाठी आहे त्यासाठी मी इथे आलेली आहे. आणि सरकारने जी काही स्थगिती लावलेली आहे त्यामुळे अनेक मराठी माझ्या बांधवांचं जे भविष्य आहे ते धोक्यामध्ये आलेलं आहे. कारण की जर तुम्ही स्थगितीने वेळ वाढवत आहात, जर तुम्ही इतका प्रलंब करत आहात, तर यासाठी आमचं भविष्य जे आहे ते पणाला लागणार आहे. कारण की मराठ्यांना जर आरक्षण दिलेलं नाही तर मग ह्या मुलांचं भविष्य काय आहे, तर त्यासाठी मी इथे आलेले आहे. केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जो मराठा समाजाचा मजाक बनवलेला आहे तो आधी थांबवावा आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवावेत. कारण इंजिनिअरिंग आणि मेडिकल यांचे रिझल्ट लागलेले आहेत पण आम्हाला समजत नाही की आम्ही प्रवेश नेमका SC/ST घ्यायचा की ओपनमधून घ्यायचा. हे अनेक प्रश्न सरकारने आमचे सोडवावेत आणि जोपर्यंत आमचे प्रश्न सरकार सोडवत नाही तोपर्यंत आम्ही हे बेमुदत ठिय्या आंदोलन असंच सुरू ठेवू, हीच सरकारला माझी मागणी आहे. काय नाव आहे आपलं? ऋतुजा आवटे.